आज हाफ सेंचुरी मारूयात आम्ही. ज्या पद्धतीची प्रगती व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची प्रगती खडकवासल्यात झाली नाही. ठाम निर्णय करून मी घरातून बाहेर पडलेलो आहे. आणि तुझ्या बापानंतर आज 13 वर्षानंतर जर कोण आले तर फक्त तूच आले आमची घराने ऐकून घ्यायला, आमच्या प्रश्न जाणून घ्यायला. ते जाईन त्या गावात भाकरी मिळते, जाईन त्या गावात निवारा मिळतं. ह्या गोष्टींकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेलेले आणि ती पडलेली खोच भरून काढण्यासाठी हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर अभंगातून हे ब्लूप्रिंट पुरेपूर स्पष्टपणे दिसायला लागतात. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत जवळपास नगरसेवकांच्या निवडणुकांप्रमाणे हाऊस टू हाऊस प्रचार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका देखील तेवढ्याच चुरशीच्या असू शकतात हे ओळखून सोनेरी आमदार म्हणून महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला माहीत झालेल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा असलेल्या मयुरेश वांजळे यांनी विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच खडकवासला विधानसभा मतदारसंघात प्रचाराची राळ उडवली. अवघे 25 वर्ष वय असलेल्या मयुरेश वांजळे याने घरी न जाता मतदारसंघाची वारी सुरू केली आहे. मतदारसंघाच्या ग्रामीण पट्ट्यात सुरू असलेल्या या वारीमध्ये तो प्रत्येक गावात जातोय, नागरिकांशी संवाद साधतोय, त्याच गावाच्या मंदिरांमध्ये मुक्काम करून त्यांच्या समस्या जाणून घेतोय. त्याने आज तब्बल 50 गावांचा दौरा पूर्ण केला असून त्याच्या या अर्धशतकी वाटचालीनिमित्ताने चेकमेट टाइम्सने त्याच्याशी विशेष संवाद साधून त्याला आलेले अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ थोडा मोठा आहे मात्र अनुभव ऐकताना वेळ कसा जाईल ते कळणार देखील नाही, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता नीट पहा आणि आपल्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. चला तर मग ऐकूयात काय म्हणतोय मयुरेश रमेश वांजळे. नमस्कार. आत्ता आपण आहोत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एक शहराचं दुसरं टोक, गावांचं दुसरं टोक, एक कोपरा असलेल्या गोगलवाडी गावामध्ये. या गावामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे यांचे चिरंजीव असलेले मयुरेश वांजळे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. गाव खेड्यांमध्ये सध्या त्यांचा मुक्काम असून वारी विधानसभेची या पार्श्वभूमीवर त्यांचा मोठा दौरा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू आहे. गावागावांमध्ये ते स्वतः मुक्काम करतायत. या गावावरून त्या गावावर जाऊन मुक्काम करणे, घरी पूर्ण वारी झाल्याशिवाय जायचं नाही, अशा प्रकारचा काहीतरी संकल्प त्यांनी केला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी या ठिकाणी विशेष बातचीत करणार आहोत. मयुरेश भाऊ, तुमचं स्वागत आहे. खरं तर काय संकल्प करून तुम्ही या वारीला सुरुवात केली? काय तुकाराम महाराजांचे खूप सुंदर अभंग आहे. गेले पुढे शोधिता मार्ग त्यायचा, चला जाऊ मागे घेत आम्ही वंधुचरण रजसे उष्टावळा, पूर्वकर्माची होळी करून या. अमुपे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आमाजोगा, अवघे होतील अभेका चिंतने नामस कीर्तने गोविंदाच्या, जन्म मरणाच्या खुंतील खोपा होईल असोपा सिद्धपंत, तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या मोरा निजाची. असा सुंदर असा महाराजांचा अभंग आहे. आणि ज्याचा अर्थ असा होतो, ज्या साधूसंतांनी जो तुम्हाला मार्ग दाखवला आहे त्याच्यावरती जर तुम्ही चालत राहिलात तर मोक्षाची प्राप्ती तुम्हाला अटळ आहे. त्याचप्रमाणे जे मला भाऊंनी स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे माझे पिता ज्यांनी मला जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावरती चालत राहिलो तर निश्चितच या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा हा जो विकास होणार आहे माझ्या हातातून हा अटळ आहे असा विश्वास मला आहे. पांडुरंगाच्या चरणी ही केलेली सेवा मी अर्पित करत आहे. आणि सध्याच्या आजच्या ह्याला आम्ही गोगलवाडी या गावात आलेलो आहे. राहणार आम्ही याच मंदिरात आहोत, पांडुरंगाचं मंदिर जे आहे. आणि या मंदिरात राहिल्यानंतर रोज रात्री सगळी लोकं येतात गावातली, जे काय गावातले प्रश्न असतील, ज्या काय अडीअडचणी असतील, जे काय घराणी लोकांचे आहेत ते सांगायला लोकं येत असतात. तर कदाचित जर शक्य झालं तर तुम्ही इथं असाल तर आपण ते देखील तुम्हाला बघायला मिळेल. पण आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या गावांमध्ये दौरा केला, किती गावं झालीत तुमची, किती नागरिक भेटले, कसं होतं त्यांचा एकूणच रेस्पॉन्स काय? टोटल 52 गावं येतात माझ्या मतदारसंघामध्ये आणि त्यातील जवळपास आता 49 गावं ही पूर्ण झालेली आहेत. आज हाफ सेंचुरी मारूयात आम्ही गोगलवाडी पूर्ण झाल्यानंतर. आणि राहील तर फक्त शिवापूर खेड आणि शिवापूरचं श्रीरामनगर बांडेवाडी आणि तिथलं जो काही शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर झोपडपट्टी जो वस्तीचा एरिया आहे तो राहील. आणि एकंदरीत जो रिस्पॉन्स मी बघितला तर कुठंतरी मला खूप मोठी खंत आहे की भाऊंच्या जाण्याने जो विकास कामांची जी गती होती ती कुठंतरी नाहीशी झालेली आहे.
जो ज्या पद्धतीची प्रगती व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची प्रगती खडकवासल्यात झाली नाही. पुरेपूर प्रगतीपासून खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा वंचित राहिला गेल्या 13 वर्षापासून. आणि आता खरोखरच पुढे येऊन कोणीतरी काम करायची गरज आहे. हा वसा मी हातामध्ये घेऊन हा असं ठाम निर्णय करून मी घरातून बाहेर पडलेलो आहे. जोपर्यंत मी कानाकोपऱ्यात जाऊन माझ्या मतदारसंघाचे मी लोकांचे सर्वांची घराणी ऐकून घेत नाही, अडचणी समजून घेत नाही, त्यांच्या वेदना समजून घेत नाही, त्यांचे अश्रू पुसत नाही, त्यांचे दुःख जाणून घेत नाही, तोपर्यंत मी काय घराचा उंबरटा चढणार नाही असं मी ठरवलेलं आहे. म्हणजे एवढ्या कमी वयात एवढा दृढ निश्चय करून तुम्ही बाहेर पडलेत खरं तर. म्हणजे हे आजही म्हणजे मला वाटतं विद्यमान आमदार असतील किंवा यापूर्वी ज्यांनी कुणी निवडणूक लढवली असेल त्यांना देखील या गावांमध्ये पोचता आले नसेल असं मला वाटतं. काही जण मला आत्ताच्या दौऱ्यादरम्यान देखील बोलले असं काय तुम्हाला अनुभव आला? नक्कीच मी जाऊ त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यात अश्रू असतात की 13 वर्ष अगोदर फक्त आलं असेल तर तू वापस आला होता अशी लोकांची भाषा असते. आता ग्रामीण पट्ट्यातली भोळेबाबडी लोक असतात एकदम मोकळ्या पणाने बोलतात आणि तुझ्या बापानंतर आज 13 वर्षानंतर जर कोण आले तर फक्त तूच आले आमची घराने ऐकून घ्यायला, आमच्या प्रश्न जाणून घ्यायला. तर एकंदरीत खरंच खूप चांगलं वाटतं हे लोकांकडनं ऐकल्यावरती की बाबा आपण त्यांच्या दारोदारी जेव्हा पोचतोय तेव्हा त्यांना त्या गोष्टीची खूप मोठी एक जे अटॅचमेंट आहे भाऊंसोबतची ती अजूनही आहे. भाऊंना जाऊन आज 13 वर्ष झाली पण लोक अजूनही विसरलेले नाहीत. जाईन त्या गावात आपल्याला पूर्णपणे सन्मान मिळतोय, जाईन त्या गावात भाकरी मिळते, जाईन त्या गावात निवारा मिळतोय, ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी जसे भाऊ सोडून गेले होते ते त्याच ठिकाणी आहेत. 13 वर्षात काही त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांना उत्तर सापडलेलं नाही असं एकंदरीत चित्र मला दिसतंय कुठंतरी. आता हे तुम्ही एक बोलता बोलता बोलले की जाईल त्या गावात भाकरी मिळते. मी तोच प्रश्न विचारला होतो की आता तुम्ही एवढी मोठी वारी करताय, जेवणाची व्यवस्था तुमची, तुमच्याबरोबर कार्यकर्ते असतात, ग्रामस्थ कशा पद्धतीने तुमची जेवणाची व्यवस्था करतात? खूप चांगल्या पद्धतीने खाण्यापिण्याची व्यवस्था होते. जाईन त्या गावात खूप चांगला रिस्पॉन्स असतो. लोक होऊन कोण कोणाच्या घरनं खायला आणून देतं, कोण कुठून आणून देतं, कोण कुठून आणून देतं, आपापल्या घरातनं प्रत्येकजण थोडं 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 आणून देतं जेणेकरून सर्व कार्यकर्ते जे काय 50-50 जणं माझ्यासोबत आहेत सर्वांचं पुरेपूर भागेल. आणि पांडुरंगाचं दादाळते कोणाचं पोट उपाशी राहत नाही असं म्हणलं जातं. ती गोष्ट खरोखरी मंदिरात सगळे सगळं पुरवतात आणि ज्या ठिकाणी शक्य होत नाही त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्ता कोणतरी पुढाकार घेऊन सगळ्यांसाठी जेवण ठेवतं, मग त्यांच्या घरी जेवण केलं जातं. म्हणजे दर्शकांना मला सांगायला आनंद वाटेल की अगोदरच्या निवडणुका बिळीच्या पोत्यावर व्हायच्या, आता बिळीचं पोतं सोडून स्वर्गीय सोनेरी आमदार जो की सोन्याचा माणूस होता पण त्यांचा मुलगा आज गावागावात जाऊन तुमच्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरातली भाकरी खातोय, आनंदाने खातोय आणि तुम्ही सगळे नागरिक देखील त्याचं स्वागत त्याच पद्धतीने करताय. तुम्ही त्याला भाकरी देताय आणि तो त्याचे कार्यकर्ते ह्या भाकरीवर आज उदरनिर्वाह करतायत, ते केवळ तुमच्यासाठी असं मला वाटतंय. पण आता नागरिकांसाठी तुम्ही एवढं करत असताना विकासाच्या दृष्टीने आत्तापर्यंतच्या या गावांमध्ये तुमच्या दृष्टीने कोणती कोणती कामं केली गेली पाहिजेत, तुम्ही कोणती कामं या 50 गावांमध्ये करणार असा काय संकल्प तुमच्या डोळ्यासमोर काय ब्लू प्रिंट उभी राहिली असेल काय सांग? एकंदरीत जर बघितलं आपण धनराजजी तर परिस्थिती फारच विकट आहे. म्हणजे आजचा जमाना हा 5G मोबाईलचा आहे, 5G नेटवर्क आलेलं आहे आपल्या इथे, पण अजून पण वाड्या वस्त्याने लोकांकडे लाईट नाही आहे, अजून पण लोकांकडे पाहिजे असे रस्ते नाही आहेत. इतकी भयंकर ही परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत काम करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की शहरी भागात आपण जेव्हा जातो तेव्हा कुठे आपल्याला ह्या गोष्टींची कमतरता भासवत नाही, पण खेड्यापाड्यांनी जेव्हा मी आज फिरलो मला एक गोष्ट लक्षात आली की ह्या गोष्टींकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेलेले. आज इतकी वाईट अवस्था आहे की अर्धा किलोमीटर चिखलाचा रस्ता आहे आणि त्या घरात मग जेव्हा मी गेलो तिथं कुठंतरी फक्त आजी आणि आजोबा बघितले. घराचे जे तरुण आहेत ते काहीतरी कमाईसाठी किंवा या गोष्टींसाठी शहरी भागाकडे उदरनिर्वाहासाठी कुठंतरी शहरी भागाकडे गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत त्यांच्याकडं खरोखरच बघणारं कोणी नाही. किमान जर रस्ते व्यवस्थित असतील, सुव्यवस्था असेल सगळ्या गोष्टींची, तर किमान त्यांना उद्या जर दुर्दैवाने असं झालं कोणावर हृदयविकाराचा झटका आला, कधी काय अडचण झाली, रात्रीचं जाऊन यायला लागतं, शेतात जावं लागतं, तर रस्त्यांची प्रॉपर हे नाही आहे. पुरेपूर चिखलाचे रस्ते गुडघ्यापर्यंत पाय चिखलामध्ये होते, इतकी भयंकर परिस्थिती आहे. रात्रीच्याला लाईट नाही आहे बऱ्याच ठिकाणी. अशा या सगळ्या गोष्टींचं जे एक संगोपन जर आपण केलं तर भाऊ गेल्यानंतर कुठेच विकास कामांचा काहीच ठप्पा असा दिसत नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आणि ती पडलेली खोच भरून काढण्यासाठी हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणजे एकूणच रमेश भाऊ
यांची अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मयुरेश वांजळे हे सर्वत्र प्रयत्न करताना दिसत आहेत. आपण चेकमेट टाइम्सच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊ. त्यांचा संकल्प आहे की या सर्व गावांमध्ये अनेक ठिकाणी चिखलाचे रस्ते आहेत, खराब रस्ते त्यांना पाहायला मिळालेले आहेत आणि या गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी या सगळ्या सुविधा देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. तुम्ही सुरुवातीला एक अभंग म्हटला, तुमचं वय खूप कमी आहे आणि तुमचं शिक्षणही भरपूर झालं आहे असं मी ऐकलं, तर मग उच्च शिक्षित असून अभंग कसे येतात हा शेवटचा प्रश्न कसं? हे कुठंतरी रक्तातच रुजलेले भाऊंकडून या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यांना आवड होती अभंगाची. अभंग हा जे आपण म्हणतो कोणती वस्त्र, तुम्ही मला विचारलं की तुमच्या डोळ्यासमोर काही ब्लूप्रिंट रेडी आहे, तर अभंगातून हे ब्लूप्रिंट पुरेपूर स्पष्टपणे दिसायला लागतात असं माझं मत आहे. अभंगचे अर्थ जेव्हा तुम्ही समजता, अभंग वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न करता, तेव्हा एकंदरीत लक्षात येतं कुठेतरी की बाबा ह्या गोष्टींमध्ये जे विकासाचं जे मॅजिक आहे त्या गोष्टींमध्ये कुठेतरी लपलेले, आणि म्हणूनच या गोष्टींची रुची मी घेऊन भाऊंच्या बाहुल्या पावली ठेवून मी अभंगांमध्ये आवड घेतो, अभंग वाचत असतो, अभंग पठंतराचं मी काम करतो आणि अर्थ समजून घ्यायचा सर्वप्रथम मी प्रयत्न करतो, जेणेकरून जेव्हा आपण त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपण जेव्हा लागू करतो तर खरोखरच आपल्याला दिसतं की बाबा जगामध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडते आणि अभंगातून ती ताकद कुठेतरी मला सापडते, ती क्लॅरिटी कुठेतरी मला मिळते असं मी मानतो. म्हणून मला अभंगामध्ये रुची आहे. अभंगांमध्ये असलेली मयुरेश वांजळे यांची रुची कशी आली हे त्यांनी या ठिकाणी उद्गृत केलेलं आहे. आपण एकूणच हा होता मयुरेश यांनी व्यक्त केलेला त्याचा अनुभव. मयुरेशचा हा अनुभव अंगावर शहारा आणणारा आहे. मतदारसंघात नागरिकांच्या काय भावना आहेत हे त्याने या ठिकाणी सांगितलं आहे आणि ते आपण ऐकलं देखील. तर आगामी काळात या गावांसाठी त्याचा काय विकास कामं करण्याचा संकल्प आहे तो देखील आपण ऐकलात. मात्र आपणही काही ग्रामस्थांच्या भावना रेकॉर्ड कराव्यात या उद्देशाने काही ग्रामस्थांशी बातचीत केली. मात्र हा व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून त्या भावना दुसऱ्या भागात आपण दाखवत आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. मयुरेशच्या प्रचाराचे असेच आणखीन काही व्हिडिओ पाहण्यासाठी चेकमेट टाइम्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका.